सगळ्या क्षेत्रामध्ये आजची पत्रकार परिषद ही तो करोना विरुद्धच्या त्यांच्या उपाययोजनेमध्ये आलेले त्यांना अपयश हा होता, पण सर्व क्षेत्रामध्ये आज राज्यामध्ये कोणीही समाधानी नाही आहे, शेतकरी नाही आहे। मला मी जितकं फिरतो तिथे सगळ्या लोकांना ज्या कोरोनामध्ये स्वतःच्या खिशाला झळ पोचली, राज्य सरकार म्हणून जी जबाबदारी राज्याची होती, विशेषतः दुसऱ्या लाटेनंतर किंवा लाटेमध्ये जितका खर्च सर्वसामान्यांचा परिस्थिती नसताना कर्ज काढून करावा लागलं, अशा सगळ्या वेळी सरकार म्हणून सरकारची जी रिस्पॉन्सिबिलिटी होती ती करण्यामध्ये सरकार कमी पडलं। म्युकर मायकोसिस मध्ये प्रत्येक रुग्णाचे 3 ते 5 लाख रुपये खर्च झाले, एम्पोटेरिसिन बी असेल किंवा केटाकोनाज हॉल असतील असे सगळे ड्रग्स आणि ईएनटी सर्जन्स कुठेही आपल्याला सरकारी दवाखान्यामध्ये मनुष्यबळाचा पुरवठा जो स्पेशलाइज लागतो तो कुठेही दिसत नव्हता। महिना महिनाभर लोकांच्या शस्त्रक्रिया लांबत होत्या। या सगळ्यामध्ये केवळ आणि केवळ परिस्थिती असताना सुद्धा आणि नसताना सुद्धा पेशंटला कुठेतरी राज्य सरकारच्या नियोजन शून्य कारभारामुळे, वेळ काढून धोरणामुळे, ढिसाळपणामुळे, भ्रष्टाचारामुळे त्यांना या सगळ्या गोष्टींना सामोरा जावं लागतं। मला असं वाटतं की एसटी कर्मचाऱ्यांचा संप हा अतिशय योग्य आहे। एखाद्या मंडळ असो की महामंडळ असो, कुठेतरी व्यवस्थेमध्ये मी जर काम करतो तर मी समान काम बाकीच्या सारखं करत असेल आणि निमशासकीय एखादं महामंडळ असेल तर मला पूर्ण अधिकार आहे की माझं पेमेंट माझ्या 1 तारखेला झालं पाहिजे। मला पूर्ण अधिकार आहे की मला जर असं वाटते की शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे मला सगळे बेनिफिट्स मिळाला पाहिजे, कारण मी काम करतो तो सुद्धा काम करत असताना त्या व्यक्तीचा अधिकार आहे। विलिनीकरणासाठी राज्य सरकारने अतिशय हलगर्जीपणाचं धोरण अवलंबलं, त्यांना कुठेतरी चर्चेलाच पहिले बोलवलं नाही। असं वाटत होतं की कदाचित या महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना आंदोलन करण्याचा अधिकार आहे की नाही, इथपासून सुरुवात होती। आदरणीय सदाभाऊ खोत आणि आमचे गोपीचंदजी पडळकर सतत त्यांच्या खांद्याला खांदा देत काम करतात आहेत। आमचे विरोधी पक्ष नेते देवेंद्रजी फडणवीस सुद्धा त्यांच्यासोबत चर्चा करून मध्यस्थ कसे करता येईल आणि त्यांच्या पदरात जास्तीत जास्त कसं पडता येईल यासाठी प्रयत्नशील।